आजी हावे दोडले मुंचे तयार केला दोडले म्हळ्यारी लिंबे आवरीशे होड आसता हे आतां सान हांतूय समो हळवळ आसता हे दोडले मुंचे बारी सांग जिवाक बाळांतींक जावं हुशार रातिल्ल्यांक पत्त्याक जावं बारी सांग हे आतां फस्ट कसं म्हळ्यार हे शिंदून घेवचे दोडले हाडल्या नाशिल्ले लायक कोर येवन अशी अशी शिंदून घेवचे हाजी पळय ही होडवड बी आशिल्ली पळय ही होडवड बी आसता ही बी अशी काडून उडोवची नंतर ती नोणच्या भर आसता हे खदा मटा पोडी करची फक्त न्ही हांव तूं कसले चिके वायटशें जावंक आसलें रे तें तासून उडयलें जाल्यार पळय लायक जालें तर अशें आतां हें पुरो शिंदून घेवन जालें दोडलें आतां हें हाता हेका एक मेजरमेंटा रे ह्या एक तोपा मेजरमेंट धरला हांवें हे मेजरमेंटा रे कितली जाल्ली ही फोडी म्हूण पळयता एक तोप जाली दोन तोप फोडी जाली हे दोन तोप फोडीक एकाक वन फोर्थ मीटर जावका तशें ह्या इतल्याक दोन तोप म्हणटना ह्या तोपांनी अर्द तोप मीटर जावका आतां हें पळय अर्द तोप मीठ घेतला हांवें हें मीठ आतां मिक्सिंगान पिट्टी करून घेवन हाका बरशिता हें हरळ गलेरी खिरता जाल्यार ही पिट्टी करून बरशिल्यार वगी खिरत पळय तें दुखोवन ह्या इतली दोन तोप फोडीक अर्द तोप मीठ काडला हांवें हें आतां पिट्टी करून घेवन हाका बरशिता आतां हें पिटी जाली पिटी पळय अर्द तोप पिटी जाली जाल्यार इतली घेता फक्क न्ही मीठ चड जायत म्हूण दिसल्यार हांतूल थोडी पिटी तुमी वराया ती बरशिताना ते मागीर नोणचे पिटी बरशिताना तेतना घालयेत आतां हें हांव हाका ही पिटी बरशिता हांव आतां हातूंत थोडी वरयल्या एक दोन चमची पिटी बरी वरयल्या फक्क न्ही मीठ उडीशें म्हूण दिसल्यार रोणच्या पिट्टी बरशिताना त्या दाणा हांव बरसून घेवयात आतां हें अशें बरसून घेवन दवरून सोडता हाका एक दोन तीन दिवस वचुका हें करमेका समाजी हें करमेर परत हें म्हळ्यार हांत उद आशायल्या बरें जाता हें मीठ घाली न्हू हें उद आयल्या बरें जाता तेन्ना तें लायक करमेता करमेर परत ताका मिरसांग सासांव सकट भाजून पिट्टी करून घालची हांव तें पिट्टी करतना तुमकां दाखयता कशी कस कसान घालता म्हूण सांगून आतां सद्याक हांव हें बसून दवरता फाल्लीं वपास बरशिता दिवस एक दोन फावटी हें बरसुका म्हळ्यार वयरी मुळां केल्लेल्यान लायक करम येता तशें आतां हें बरसून घेवन हांव दवरून सोडता पिट्टी करतना गळका म्हळ्यार तांतू हरळ व्हरता हरळ व्हरल्यार फक्क न्ही हें खीर न्ही म्हूण जाल्यार मागीर नोणचें करतना हरळ तोडना येता तें देखून मीठ पिट्टी करून गाळून बसया ती आतां हें काली हांवें मिठा घालून दवरलेलें आतां आज कशें जालां पळया हें पळय हां उदक आयलां तें मिठान हाका दोडल्या वटून मेळ्ळो उदक सोडलां पळय आनी चिकी करमना जगवलां चिके काल कितले आशिल्ले पोडी आज चिकी जगवलां हे आतां एक पोटी समा वयर मुळां कोर न्हू मुळां आशिल्ली पळय समा मिठा उदकां आशिल्ली पोडी करमेलेली आशिल्ली ती वयर येवन वयरी पोडी मुळां वची तशी बसून घेवन दवरून सोडचें आतां आनी फाल्ली ताका पिट्टी बाजुया आतां हें वपास आजी पळय ताट जात तस पळय मिठा उदक लायक मोवशें दिस तस फोडी ही खावच्याक बारी रुची आसा तशी जाल्यार नोणची कर नाशी अशी फोडी जाल्यार खावच्याक रुची आसा मिठसाण आनी आमसाण येवन गेलो हें आतां हांव आतां कशी बसून दवरून सोडटा हें आतां फाल्ल्या हाका पिटी घालया
आता हांव त्या दोडल्यान म्हणच्याक पिट्टी भाजून घालच्याक कसकसन जावकाश म्हण सगळ्यांनी दाखयता असं. आता काल हांवें ह्या तोपांनी दोन तोपो त्या दोडल्या कोचल जालेलो. ताका एक अर्द तोपापो शिवणें मीठ पिटी खोरग्यान घालेलें. आतां ताका त्या दोनी तोप दोडल्या कोचलाक दोनी तोप मिरसांग धरले हांवें. ता जितलो कोचल मिरसांग जावका म्हूण घेवन आतां ह्या एक तोपू घाट मिरसांग धरल्या, एक तोपू गांवगीर मिरसांग धरल्या. म्हळ्यार ही दोडल्या आमशेस दाखोवन घेवन ताका गांवगीर मिरसांगे घालपाक पडटा. हूर गांवगीर मिरसांग नाका आपकन तीक जाता म्हणटा ती म्हणून अरवास हांवें घाट मिरसांग घाल्या. आनी ताका वन थर्ड कालवासा पशी चिकी चड ससम अर्द ससम घाल्यार चड जाता अशें म्हूण येवन वन थर्ड ससम धरला. आनी एक अर्द चमचे मेथी, एक दोन चमचे लागी दोन चड न्ही दोन चमचे लागी कोथंबर धरल्या. आनीक एक हळदी मंडे, हे हळदी मंडे हे ते कटकूट करून दवरला. आनी एक फोड चणे ते हिंगू दोडल्यान म्हणच्याक नॉर्मली कशी म्हण म्हळ्यार त्या बाळान तिंक आनी पत्याच्यांक आनी म्हूण सांगून घेवन घालच्याक दोडल्यान म्हणची सांग विंगड चेर म्हणच्या परशी ताका हिंगू घालना ती म्हणटा ती. म्हळ्यार हिंगू खंय हड्डांत येडक्या अडक्यांत बसता हिंगू जिरण जायना म्हणून बाळान तिंकांनी हिंगू घालना ती. दोडल्यान म्हणचे बाळान तिंकांनी वाडताना त्या सकाळी फुडें पुराय आशिल्लें आतां सकाळ मागूच ना ताजे खातीर जाल्यार हांवें आतां तशें कसलें प्रोब्लेम ना म्हूण येवन हांव थोडें हिंगू घालतर सादारण एक काबुली चणां इतलें हिंगू धरलां हांवें आनी हळदी म्हणलें. आतां ह्या इतली भग पुराय भाजून घेता हांव सुरवेरी ह्या सकाळ भाजून घेता हिंगू हळदी मेथी कोथंबरी सासम हे इतली भाजून घेवन ताजे मागीर लास्टाक मिरसांग भाजयता. हे पुरो भाजून घेवन पिटी करता. आतां ह्या दोडली मिठा घालेल्याक पळय सम उदक येयलाय लायक पळयता. एक नमनी दोडलें करमेन घेवन तें मिठा उदक दट जालां एक मनी पळय मोवशें एक मनी असं बारी लायक असं हे आतां सदार म्हणटा करमेले हक्का आनी पिटी भाजून घेवन बसूं येता पळय कितें लायक जालां पळय लायक करमेलां. आतां हाका मीठ घेवन येवन लिंबियाची कंची म्हणटात पळय तशी हेवें एक कंची अशी खावच्याक हे बार रुची असे आमसाण्यांनी मिरसाणी हे जावन घेवन पोटू जावन घेवन बार लायक असे खावच्याक अशी जाल्यार ही कमी येता. आतां हाका हांव पिटी भाजून घेवन बसून सोडता. ते मिरसांग हे केलेली आसा न्हू हांवें भाजून घेवन बसयता. आतां हांव त्या दोडल्यान म्हणच्याक पुरो भाजू सुरू करता. आतां फस्ट हिंग भाजू दवरलो हिंगाक तेल घाल कापडे ते दुखून हिंग भाजू दवरलो सान कायली भाजी तस हांव म्हळ्यार इतलो तोड हिंग ते फोड कायली घालच्याक नाका म्हणून सान कायली भाजी तस हांव घालचो एलजी हिंगू हांव होच हिंग यूज करचो दुखून घेवन हांवें एलजी हिंग घालचो. हिंग भाजून जाल्लो आतां हळदी मंडे कुडकी करून घेतलां हे हळदी मंडे घालता तूं थेंब तेल घालता हळदी मंड्याक आनी हिंगाक तेल घालपाक पडटा ना जाल्यार तें पुरना. फुल्ली पडे हळदी मंडे जाले मेथी घालता पळय पुरतच पुराय एक जाऊन जालें मेथी पुराय फुटली. आतां ही कोथंबर भाजयता कोथंबरीची किवून जाल्या जालें पळय कोथंबरी पटापटा पुरतो रे सर
झालं कोथंबरी भरली टपटप म्हणतात असं पुरो मस्त करपाच्या नजर पण मोड असता तर पहिला आता ह्या पुरे भाजून झाले आता नी मिरसांग भाजूची आता हा ह्याची की होड कायले तो ससाम भाजून सुरू केलाय ससाम भाजून घेता सुरवेरी ससाम भाजून घेऊन मग लास्टात मिरसांग भाजूची ससमांग तेल घालच्या ना त्या हिंगा कणिक हळदी मात्र तेल घालच्या आणि पूर अशी भाजून घेऊच्या ससाम पूरा फुटू का ससाम पूरा फुटतो रे सर सौंड ऐकत पडे पटापटा पटा म्हणून सौंड ऐकत सर कलर आहे चेंज झाला ससमांचा पुरे फुटून येणो आणि चिक्के फुटून रबले कुठले ससाम काढता ससाम भाजून काढलाय आता मिरसांग जाय जर एक टेम्पो त्याल गली आता मिरसांग एक मस्त नाही आवांक तंब आहे दोन तीन टेम्पे सणी टेम्प्यानी पडल्या पोहतात आता गुर म्हणजे ही थोडी थोडी मिरसांग भाजू का एक पटी गुर भाजू समजायला आता थोडी थोडीची घाल घेऊन एक तीन चार पटी कोण घेऊन भाजून काढची मिरसांग मी गेला मिरसांग एक क्वांटिटी चढ असं मग त्या दाखवून स्लोली भाजून घेऊन काढची या तुरे गाठ मिरसांग भाजी तसं त्याच मग एक गाव घेर मिरसांग भाजी तसं आता या पुरं भाजून झालंय हे इथली मिरसांग हे सासाम या मग मेथी कोथंबरी हिंगो हळदी या सकड या आता मिरसांग आणि ह्या सुरवे घालता सुरवे पिठी करता ह्या इथल्या ह्या घालू मिरसांग एक पिठी घालू जाय ना थोडी थोडी घालू पिठी करून घेऊन घेऊ का पडता मिरसांग पुरा पिठी झाली मग रे सासाम घालतो आता या पिठी करून घेता आता हमें मिरसांग पिठी केली ससाम पिठी केले या विंगड पिठी कोरका म्हणून येऊन ना हा मिरसांग चढ शील म्हणून एक पटी करू जायना म्हणून हमें हे विंगड केले मिरसांग पिठी करताना कशी कोरका म्हणा रे थोडी मिरसांग घाल ना त्या एक पटी पुढी झाल्या उपास थोडी घाल का त्या पुढी जाता उपास थोडी घाल का तशी एक पटी पुढी जायना थोडी थोडी घाल ना पूर हद पुढी झाली कोणा मग समागीर कोरका समान नाही पिठी कोरका त्याची मागीर तान तू ससाम घाल पिठी करू का धर ना ताजे काजेर हांव विंगड हांतो पिटी केलो सासाम आतां हें सासाम सासमा पिटी हांतो घालता हांतो घालो एक पिटी गिर्र केल्यार जावन गेले दोनी मिक्स जाता आमी हातान मिक्स करचें बदलाक मिक्सीन तुज मिक्स केल्या रे तावळी म्हळ्यार मिक्सीन तूं धर ना म्हूण सांगून येन हांवें तें विंगड पिटी केलें आतां हें एक पटीक गिर्र कर मिक्सीन तूं कंप्लीट मिक्सीन तूं मिक्स जाता न्हू हें मिक्स करून येन हाडटा आतां हें मिरसांगे पिटी सासमा पिटी एक लॅक मिक्स जाली पर मळे तो पळे कितले लायक ससाम भाजी लायले भारी लायक पर मळे तसं आता हांव ही पिट्टी एक आयदनां भितर काण दवरून घेता आता बरशी ना हांव हें कित्याक म्हळ्यार हें हून आसा खंयचें एक चांग हें तें मागीर वर्सां वती दवरची न्हूची तें दोडल्या न्हूची म्हळ्यार ही फकरी वायट जावची न्हूची न्हय तें तसल कडेन ना तें आमी हून हून बरसून घेवन वायट करूं नजर न्हू ताका हांव आतां हें पिट्टी निवतरी पांय सकाळी बसून सोडटा हें न्हिव समाची पिट्टी पांय सकाळी बसून सोडता आतां ही दोडल्या लोणच्या पिट्टी रेडी जाली आतां हें वाय दोडल्या मिठा घालेलें हें वाय करमेलां आतां पळय सादारण हें फोडी कितलें आसा की हें पिट्टी सादारण तितली आसा तें देखून आतां हें पळोवन येवन बसूया एक पटीक वयर मुळा करून घेवचें लायक मऊशें जालां हें पिट्टी हे पर मोळ येता पळय लोणचें बसूच कश्ट थोडी वरयता मागीर पळोवन येवन घालता आतां पक्क न्ही हें बरशिता ना तुमकां मीठ उण इशें म्हूण दिसल्या रे मिठा पिट्टी पळय पयर हांव पयर वरयलेली ती मिठा पिट्टी बसूया ताका आतां हें पिट्टी बरशिता रे आतां हें सुकें सुकें दिसता न्हू तें वापस ताका उदक त्या समान पिट्टयेक मेळ्ळें न्हू लायक बसून घेवन येता पळय पिट्टी घेत तशी दिसता पळयल्या रे मस्त एक पिट्टी शी दिसता ना पळय हें पळय पिट्टी पर बोळ म्हळ्यार रे थोडे घाली येता आत पळय हें हक ती वरलेली पिट्टी पुराय घाली
लोणच्या पिठी आणि त्या पैर कांड दौरल्या मिठा पिठी ती वेळ बरशिली पळय आतां करेक्ट जालें पळयल्यार पंका दायशें म्हाका ल्हान ल्हान सांगचें आशिल्लें दोडल्या लोणचें म्हळ्यार रे बरशिताना पंका दायशें जाता अशें म्हूण सांगून तशें जावका म्हणून पळय तशी जाल्ला पंका दाये वरी जाल्ला हें आनी कसं न्हय म्हणल्यार हांवें मीठ पिट्टी करताना हे मिक्सींत पिट्टी करून घालताना थोडो कस्तड भरला एक इतलोचे दोन चार चमचे तो कस्तड खर आशिल्लो म्हणून त्या घाले का पिट्टी मात्र घाले तितली मात्र भरिला हांव खळ्या मिठांत अशींची कोर न्हू तुमी कशें जाता म्हूण सांगून घेवन पळोवन न्हू दोडल्या लोणचें जिवा मस्त सांग दोडल्या लोणचें तुमी करा ती दोडली मेळटा मेळ्ळ्या तोड करा ती आनी खाया ती आनी सांगा ती कशी जाता दोडल्या लोणचें म्हणून लोणचें बरशितान मात्र पळय तोडणां उद्दा येवचें ना उलोवचें ना लोणचें बरशिताना कितलें परमळ येतस देखून तुमी अशी करा ती दोडल्या लोणचें आनी सांगा ती